कोरोना विषाणूचं संक्रमण होऊ नये म्हणून गेल्या अडीच महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे भंगारपाडा येथील अशा गरीब आणि गरजूंना तसेच रिक्षा चालकांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला शनिवारी आमदार महेश बालदी यांच्या हस्ते या गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या हाताला काम राहिलं नाही त्यामुळे रोजगार पूर्णपणे बंद झालाय विशेष करून रिक्षाचालकांची अतिशय बिकट अवस्था आहे अशा गरीब आणि गरजूंसाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं गेल्या अडीच महिन्यापासून अन्नदान तसेच अन्नधान्य वाटपाचे काम सुरू आहे शनिवारी भंगारपाडा गावात विकास मंडळाच्या वतीनं जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या माध्यमातून गरजवंतांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी मच्छिंद्र कटेकर समीर कटेकर गजानन कटेकर गुरुनाथ गोसावी कृष्णा कटेकर राम कटेकर नकुल कटेकर जनार्दन कटेकर भास्कर दामडे उपस्थित होते ग्रामस्थांनी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे याबाबत आभार मानले एकशे नव्वद विधानसभेचे आमदार साहेब हे पहिल्यांदाच आमदार होऊन आमच्या गावात त्यांचा प्रवेश होतोय ॲक्च्युली आम्हाला त्यांचं भव्य स्वागत पण करायचं होतं निर्णय पण करायची होती परंतु या काळात काही जमलं नाही परंतु आज ते वेलात वेल काढून आमच्या गावात जे गरीब गरजू लोकांसाठी धान्य वाटप करायचं जी आम्ही कल्पना ठेवली होती किंवा धान्य वाटप करायचं होतं त्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित झालेले आहेत पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट